सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, जय ज्योति, जय क्रांति, जय ज्योति, जय क्रांति, जय ज्योति, जय क्रांति, जय ज्योति। सविनय जय महाराष्ट्र। क्रांति ज्योति महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या तमाम महाराष्ट्रवासियांना शिवसेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। मित्रहो, 200 वर्ष व्हायला आली तरी सुद्धा क्रांति ज्योति यांचे जे विचार आहेत ते महाराष्ट्राला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करतात। त्यांचे सत्यशोधक विचारांचे रस्त्यावरती आपण आजही कार्यरत आहोत। शिवसेनेने सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी आणि स्वतः प्रबोधनकार ठाकरेंनी या प्रबोधनकारी पुरोगामी विचारांचा नेहमी सन्मानच केला आणि तमाम महाराष्ट्राला या रस्त्याने जाण्यासाठी नेहमी मार्गदर्शन केले। आणि आज सुद्धा क्रांति ज्योति ज्योतिराव फुलेंचे विचार प्रत्यक्षात आणणारी लोक आहेत आणि त्यांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची भूमिका आहे। म्हणूनच पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही आज येथे मागणी करत आहोत की गेली 9 दशके अव्याहतपणे सत्यशोधक समाजाची व ज्योतिराव फुलेंच्या विचारांची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर वाहिली आहे आणि महाराष्ट्र नेहमी ज्यांच्या उपकारात आहे, ज्यांच्याविषयी कृतज्ञ आहे, त्यांचा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी या महाराष्ट्र दिनी येणाऱ्या 1 मे रोजी डॉक्टर बाबा आडाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर व्हावा अशा पद्धतीची मागणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आज आम्ही फुलेवाड्यांच्या ठिकाणी या पवित्र ठिकाणी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याच्या साक्षीने करत आहोत। आमचे शहर प्रमुख संजयजी मोरे आज इथे आहेत, ते तुम्हाला याविषयी सांगतील। नमस्कार तमाम पुणेकर, महाराष्ट्रीय आणि देशवासियांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि ज्योतिबा फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो। शिवसेना पुणे शहराच्या वतीने आम्ही दरवर्षी या ठिकाणी जसं कळतंय पहिलीपासून या ठिकाणी नतमस्तक व्हायला येतो। पहिलीपासून आम्ही या ठिकाणी येत असताना या ठिकाणी ऊर्जा जी मिळते ती आज ती आम्हाला जाणवते की या जागेमधली ऊर्जा आहे ती आपण आपल्या पुढच्या पिढीला देतो। जी ऊर्जा आम्हाला क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी दिली, शिक्षणाचा पाया त्यांनी या वाड्यात रचला, तो पाया आजही आमचे मार्गदर्शक असतील किंवा आम्ही असू पुढच्या पिढीला देत असतो। त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्व काय आहे ते आजच्या पिढीला कळलंय आणि तीच पिढी आज तो वारसा घेऊन पुढे चालली। क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योती महामहिम सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचा पाया रचला तोही अगदी वाखाणण्याजोगा आहे। आज महिला आपल्या पायावर उभी आहे, मुख्यमंत्री म्हणून वावरताना या देशामध्ये अनेक महिला आहेत, ज्या महिलांना हे प्रशिक्षण मिळालं आज त्या स्वतःच्या पायावर उभे असताना इतर महिलांनाही शिक्षण देत आहेत। आणि आज नवी संकल्पना या ठिकाणी आमचे डॉक्टर अमोल देवळेकर उपशहरप्रमुख शिवसेनेचे आहेत की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गेले 90 वर्ष वंचितांसाठी, कामगारांसाठी, कामगारांच्या न्याय हक्कांसाठी, रिक्षावाल्यांसाठी जे वंचित होते, जे कामगारांना न्याय मिळत नव्हता अशा कामगारांना, असंघटित कामगारांना न्याय मिळण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी डॉक्टर बाबासाहेब आडावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी शिवसेना पुणे शहराची मागणी करतो आणि सरकारकडे त्याचा आम्ही पाठपुरावा। महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा ही तमाम पुणेकरांची नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी या राज्य सरकारनं खऱ्या अर्थानं पुणेकरांची मागणी आणि या पुण्याचा इतिहास असा आहे की जे पुण्यात पिकत ते आकृप्या जेकात पिकलं जातं असं करून बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं या शोषित पीडित या समाजाने जे काम केलंय त्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भूषण नाही तर पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण हा त्यांच्यासाठी तसं पाहिजे छोटा पुरस्कार आहे पण निदान महाराष्ट्र सरकारने तो त्यांना तात्काळ द्यावा अशी शिवसेना पुणे शहराच्या वतीने आम्ही मागणी करतो। जय महाराष्ट्र। शिवसेनेने या मागणीचा सर्वप्रथम राजकीय पटलावरती मागणी केली आहे आणि समविचारी सगळीच लोक
या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहेत. तुम्हा सगळ्यांना सुद्धा विनंती आहे की आपापल्या सोशल मीडिया हँडलवर असेल, फेसबुकवर असेल, प्रिंट मीडियामध्ये असेल, टीव्ही मीडियामध्ये असेल, येत्या 1 मे पर्यंत बाबा आढावांना लगेचच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर व्हावा आणि त्यांचा यथोचित सन्मान या महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. आमचे समविचारी मित्र आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे माझ्यासोबत आहेत, सुद्धा या मागणीला पाठिंबा आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी या मागणी मनपूर्वक स्वागत. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्वांना पुरोगामी परिवर्तनवादी विचारांच्या अंगाने शुभेच्छा देतो. कारण या देशामध्ये जातीयवाद, धर्मवाद वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं पेरला जातोय त्या पद्धतीनं महात्मा फुलेंच्या, शाहू महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. आणि आताच शिवसेनेच्या वतीनं गोरे साहेब असतील, जावडेकर साहेब असतील, या महाराष्ट्रामध्ये खरं महाराष्ट्र भूषण कोण असावं तर डॉक्टर बाबा आढाव सर साहेबांसारखा या चळवळीमध्ये पूर्ण वेळ झोकून दिलेला माणूस असावा. परंतु मी त्याच्यासोबत अजून जोडतो की या महाराष्ट्रामध्ये या बहुजन समाजामध्ये खर तर कर्तृत्वाचा त्यांच्या कार्यातून महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या जगाच्या पटलावर डॉक्टर बाबा आढावांसारखा अजून ठसा उमटलेला आहेत. असे डॉक्टर अह साळुंके सर आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार सर आहेत, मामा देशमुख सर आहेत, म्हणजे ज्या विचारधारेंनी महिमांचं पूर्ण वेळ काम करतात अशी खूप मंडळी आहेत. परंतु तथाकथित एकाच विचारधारेच्या माणसांना 18 मध्ये जर 14-15 एकाच विशिष्ट वर्गाला पुरस्कार मिळत असेल तर आमच्या मनात संशय निर्माण होतो की महात्मा फुलेंनी या पुण्यातून अख्ख्या जगाला शिक्षणाची चळवळ दिली, त्या महात्मा फुलेंना अजून भारतरत्न मिळत नाही, सावित्रीबाई फुलेंना अजून भारतरत्न मिळत नाही, हे कुठंतरी मनात खंत निर्माण होते. म्हणून आज महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना सुद्धा भारतरत्न मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबा आढाव सर असतील, डॉक्टर अह साळुंके सर असतील, मामा देशमुख साहेब असतील, अख्खी हयात यांनी चळवळीमध्ये यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण मिळालं पाहिजे अशी शिवसेनेच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा या माध्यमातून मी मागणी करतो. आणि जातीवादी जे सरकार बसलंय ज्यांना हे फुलेंचे विचार चालणार नाही त्यांना मात्र या फुले दाम्पत्याला असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आढाव साहेब असतील यांना महाराष्ट्र भूषण द्यावा लागेल अशी या माध्यमातून मी विनंती करतो. धन्यवाद संतोषजी. ज्या लोकांनी आपलं आयुष्य ही चळवळ केली आणि या महाराष्ट्रासाठी आपलं 90 वर्ष वेचली त्या लोकांचा सन्मान करणे हा शाहू फुले आंबेडकर विनंती करतो की ह्या मागणीची चळवळ झाली पाहिजे आणि येत्या 15 दिवसामध्ये या मागणीवरती निर्णय होऊन 1 मेच्या महाराष्ट्र दिनी बाबा आढावांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.